थोडंसं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने आज अचानक रेड टाकले. काही केंद्रीय संस्था आहे त्या देशाच्या मदतीकरता आहेत, नागरिकांच्या मदतीकरता आहे, चुकीचं काही घडू नये यासाठी आहे. दुर्दैवानं अलीकडच्या कालखंडामध्ये या संस्थांचा वापर ईडी असेल, सीबीआय असेल, याचा राजकीय होत असताना दिसतो आहे. मला वाटतं ही सुद्धा त्यांची ॲक्शन जी आहे ती पूर्णपणे राजकीय आहे आणि या बाबतीतला आमचा कायम आक्षेप आहे. यापूर्वी सुद्धा आम्ही हा आक्षेप घेतलेला आहे. भारतीय जनता पक्षाचं राज्य होतं, तिथे कधी रेड पडली, सहा मागच्या पाच वर्षात काही झालं असं झालं नाही. आता का होतं आहे हे थोडस अत्यंत संशयास्पद आक्षेपार्ह आहे. हाच प्रश्न आहे की काँग्रेसच्या नेत्यांना किंवा विरोधक जे आहेत त्यांच्याच घरावरती कार्यालयावरती ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, पृथ्वीराज चव्हाण असेल, नुकतेच एक इन्कम टॅक्स, सगळं म्हणजे खरं म्हणजे या संस्थांचा वापर राजकीय राजकारण करण्याकरता होतो आहे हे लोकशाहीमध्ये अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं माझं मत आहे. महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण होत आहे त्या 27 तारखेला आणि त्याच्या आधी ही रेड पडलेली आहे, तर सरकारची बदनामी होत असे याच्यामुळे वाटतं आपल्याला? नाही, लोक समजतात, यातलं राजकारण सुद्धा लोक समजतात, समजून घेणार आहेत. मला काही अडचण वाटत नाही. आम्ही एक वर्ष यशस्वी रीतीनं पूर्ण केलं आहे, अनेक समस्यांचा सामना आम्ही यशस्वी रीतीनं केलेला आहे आणि पुढच्या काळात आम्ही पुढचा जो कालखंड आहे तो निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम करणार आहोत, जनतेकरता काम करणार. रावसाहेब दानवे यांनी काल दावा केला की पुढच्या 2 महिन्यामध्ये भाजपाचं सरकार येणार आहे महाराष्ट्रात. हे दावे त्यांचे कायम चाललेले असतात, दिवा स्वप्न म्हणतात, दिवसा स्वप्न पाहणं, तसे हे दिवा स्वप्न आहे त्यांचे, ते पाहत राहावे त्यांनी, त्याच्यात आनंद घ्यावा. फडणवीस काल म्हटले होते की मी पुढची शपथ घेईन ती पहाटे घेणार आहे, अजूनही त्यांना आशा आहे की आपण शपथ घेऊ शकतो. मी येणार म्हणणे इतकंच ते त्यांचं तसं सत्य घडेल. पण तुम्हाला वाटतं असं रेट टाकून ऑपरेशन कमळ राबवण्याचा हा प्रयत्न आहे, विरोधकांना घाबरवायचं, आमदार फोडायचे याचा आधार घेऊन? या संस्थांचा वापर राजकीय राजकारण करण्याकरता केला जातोय हा आमचा आक्षेप पहिल्यापासून आहे. आणि या पद्धतीनं कोणी जर भाजपच्या विरोधी बोललं काही, आता लोकशाहीमध्ये तर हे लोकशाहीनं स्वीकारलेल्या गोष्टी, राज्यघटनेनं स्वीकारलेल्या गोष्टी, पक्ष आहेत, मतमतांतर आहेत, ते तर मान्य केलं पाहिजे. आणि एखाद्याने आपल्या विरुद्ध बोललं असं भारतीय जनता पक्षाला वाटलं की ते या पद्धतीनं ऍक्शन घेतात हा अनुभव यापूर्वी सुद्धा आहे. परंतु लोकशाहीमध्ये हे अत्यंत चुकीचं आहे आणि जनता हे मान्य करणार नाही. तुम्हाला वाटतं भाजपने जर ऑपरेशन कमळ राबवलं महाराष्ट्रामध्ये तर ते यशस्वी होईल? मला अजिबात वाटत नाही. आम्ही निश्चित 5 वर्ष यशस्वी रीतीनं पूर्ण करणार आहोत आणि चांगल्या पद्धतीनं काम करणार आहोत. पण ह्याने दबाव येईल इतर आमदारांवर की दबाव येणार नाही, लोक आणखी पक्के होत चालतील मनाने. शेवटी असं आहे की एक कोणत्या गोष्टीला एक मर्यादा असतात, मर्यादेनंतर ते शक्य होत नसतं, त्याचा उपयोग होत नाही. या प्रकरणी शिवसेनेच्या मागे काँग्रेस गंभीरपणे उभे राहणार? लोकशाही आघाडी आपली महाराष्ट्र विकास आघाडी आहे आणि आम्ही एकत्र पद्धतीनं काम करतो आहोत, त्यामुळं जे काही घडतं आहे त्यामध्ये आम्ही एकमेकाला मदतच करणार आहोत. अशी चर्चा सुरू आहे की प्रताप सरनाईक यांनी विधानसभेमध्ये भाजप विरोधात जोरदार टीका केली होती, ते प्रवक्ते शिवसेनेचे, त्या माध्यमातून त्यांनी अनेक विषयांवर भाजपवर टीका केली होती. अनुवादिक प्रकरण त्यांनी लावून धरलं होतं, अर्णब गोस्वामी विरोधात हक्कभंग त्यांनी विधानसभेत मांडला होता, या सगळ्याचा परिपाक म्हणजे हा छापा असल्याची चर्चा सुरू. हा अनुभव यापूर्वी सुद्धा आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या आमदारावर किंवा नेत्यावर अशी धार पडली असं आपल्याला ऐकायला मिळत नाही. जो कुणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतो त्याला त्रास होतो, पण या त्रासाला घाबरणारे आम्ही कुणी नाही. सर, विजेच्या बिलावरनं आंदोलन सुरू आहे, नेमकी काँग्रेसची भूमिका काय आहे? कारण टीका जी आहे ती केली जाते सरकारवर. नाही, असं आहे की वीज बिलाचं आंदोलन आहे, त्याच्यामध्ये आमची तर भूमिका आहेच आहे की मदत केली पाहिजे नागरिकांना, त्यांच्या हातात 4 पैसे दिले पाहिजे, ही भूमिका काँग्रेसची आहेच आहे. परंतु एक गोष्ट मला समजत नाही की एवढी अतिवृष्टी झाली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अडचण निर्माण झाली, 10,000 कोटीचं पॅकेज आम्ही दिलं, अद्यापही केंद्र सरकारची टीम जी येणं गरजेचं होतं, आज 2-3 महिने झाल्यानंतर सुद्धा केंद्र सरकारची टीम त्याचं निरीक्षण करण्याकरता आलेली नाही किंवा कोणती मदत पाठवलेली नाही. याचा अर्थ असा की केंद्र सरकार महाराष्ट्राला एक सापत्न वागणूक देते आहे
ही वस्तुस्थिती आहे, त्या बाबतीत काय उलट त्या अशा कृतीचा निषेध हा आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे, महाराष्ट्रानी सुद्धा केला पाहिजे. क्रूड ऑइलच्या किमती उतरत आहेत पण इथे मात्र त्या मात्र वाढवले जात आहेत असं चित्र आहे किंवा स्थिर ठेवले जात आहेत. म्हणजे आलेली नाही किंवा कोणती मदत पाठवलेली नाही, याचा अर्थ असा की केंद्र सरकार महाराष्ट्राला एक सापत्न वागणूक देते आहे ही वस्तुस्थिती आहे. त्या बाबतीत काय उलट त्या अशा कृतीचा निषेध हा आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे, महाराष्ट्रानी सुद्धा केला पाहिजे. क्रूड ऑइलच्या किमती उतरत आहेत पण इथे मात्र त्या मात्र वाढवले जात आहेत असं चित्र आहे किंवा स्थिर ठेवले जात आहेत. म्हणजे जागतिक पातळीला क्रूड ऑइलच्या किमती उतरत असताना यांनी मात्र नागरिकांच्या खिशातून पैसे काढून घेण्याचाच कार्यक्रम चालू आहे. सरकार सुद्धा केंद्र सरकार नफेखोरी करते असं चित्र त्यामध्ये दिसतं आहे, याचाही निषेध केला पाहिजे. निषेध करायचा तर या पद्धतीनं सुद्धा होऊ शकतो, तुम्ही नागरिकांचे पैसे रोज खिशातून काढून घेत आहेत, त्याचा निषेधच केला पाहिजे. सर एक अशी चर्चा सुरू आहे की काँग्रेसच्या मंत्र्यांनी घोषणा केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे अर्थ खात आहे ते वीज सवलतीला पैसे देत नाही, याच्यामध्ये असं हे नाही आहे. याच्यात काही तसं म्हणू शकतं कोणी, परंतु तसं नाही. एकंदर स्रोत आमचे जे आहेत ते कमी झालेले आहेत. त्यामुळे निर्णय घेताना एका विचारानं आम्हाला घ्यावं लागतं. आज 10,000 कोटीचं पॅकेज आम्ही शेतकऱ्याकरता दिलेलं आहे, विजेकरताही मदत करावी ही काँग्रेसची भूमिका आहे. शेवटी याच्यातून एकत्र पद्धतीनंच निर्णय होईल. हे आंदोलन जे आहे ते आंदोलन चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे. तर तुम्ही ह्याबाबत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना स्वतःहून बोलला आहात का प्रदेशाध्यक्ष म्हणून की मदत करणार? नाही, माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर माझी याबाबतीत चर्चा आहे. पुन्हा चर्चा होईल, आज चर्चा होईल. फक्त आता महत्वाचं ह्या गोष्टी झाल्या की एवढं 10,000 कोटीचं पॅकेज आपण दिलं, केंद्र सरकार काही मदत करायला तयार नाही, साधी टीम पाठवायला तयार नाही शेतकऱ्याची काय अवस्था आहे पाहण्याकरता. असं 2-3 महिने काही शेतं असे उघडे असं ठेवून चालत नाही. शेवटी लोक पुन्हा सुरुवात करतात मशागत करण्याकरता, नंतर ते येतील पाहतील तर दुसरे पिकं उभे राहिलेले असतील. याचा अर्थ केंद्र सरकार ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या संकटाकडे पाहतंय ही भूमिका केंद्र सरकारची अत्यंत निषेधार्ह आहे. या मताचे आम्ही आहोत, याबाबतीत सुद्धा चर्चा होईल.